नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहे. मित्रांनो, रेशन कार्ड हे मध्यमवर्गीय आणि गरीब जे लोक आहेत त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तर मित्रांनो, या रेशन कार्डवरती आपल्याला किती धान्य मिळायला हवं आणि ॲक्च्युली किती धान्य मिळतं, त्यासोबतच रेशन कार्डवरती आपली जेवढी घरातील लोकांची नावं आहे तेवढं धान्य आपल्याला मिळतं की नाही, जर रेशन दुकानदार आपल्यासोबत व्यवस्थित वागत नसेल तर त्याची तक्रार कशी करायची, रेशन कार्डचं धान्याचा कोठा आपल्याला दर महिन्याला किती मिळतो आणि तो खरोखरच रेशन दुकानदार आपल्याला तेवढा देतो की नाही हे ऑनलाईन कशा पद्धतीने चेक करायचं आणि रेशन कार्डची इत्यंभूत माहिती आपण ऑनलाईन कशा पद्धतीने पाहू शकतो, याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, रेशन कार्डची माहिती बघण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये मेरा रेशन हे ॲप डाउनलोड करावं घ्यावे लागेल. त्यानंतर त्याला पाहिजे ते सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपण हे ॲप ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने माय रेशनचा जो काही इंटरफेस जो ओपन होत असतो, ओपन झाल्यानंतर असे आपल्यासमोर सर्व डिटेल्स येतात. आपण आपल्याला पाहिजे ती लँग्वेज म्हणजे भाषा इथून निवडू शकतो, मराठी, हिंदी, इंग्लिश आणि इतर ज्या भाषा आहेत त्या. तिथे सध्या मी पहिली मराठी भाषा निवडली आहे. आता आपण बघूया जी आहे आपल्या रेशन कार्डवरती किती धान्य हे मिळतं किंवा मंजूर आहे ते आपण बघूया. त्याकरता आपल्याला काही दुसरा पर्याय दिसत आहे, लाभ माहिती, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर इथे दोन पर्याय असतात, एक रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार क्रमांक. जर आपल्याकडे आधार कार्ड नंबर असेल तर आपण तो आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि जर आपल्याकडे रेशन कार्ड नंबर असेल तर तो रेशन कार्ड नंबर इथून टाकायचा आहे. यावरतून आपल्याला जर आधार कार्ड नंबर असेल तर आपण रेशन कार्ड नंबरही इथून मिळवू शकतो. तर माझ्याकडे आधार कार्ड नंबर आहे तर मी आधार कार्ड नंबर इथे पहिला टाकून घेणार आहे. आधार कार्ड नंबर टाकण्यासाठी आधार कार्डवरती क्लिक करायचं, त्यानंतर आपला जो काही आधार कार्ड नंबर असेल तो टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथे सबमिट बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपल्यासमोर जो विंडो ओपन झाली आहे त्यामध्ये आपलं जे काही राज्य आहे ते, जिल्हा, योजना कोणकोणती आहे, त्यानंतर आपला इथे जो काही चार नंबरचा पर्याय दिसत आहे, रेशन कार्ड क्रमांक हा 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक आपण इथे लिहून ठेवायचा आहे जो आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आता लागणार आहे. तर ज्यांच्याकडे 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक नसेल तो इथे बघू शकता. आणि आपल्याला आता खाली धान्याचा तपशील दिलेला आहे. आता सर्वांना रेशन कार्डवरती मोफत धान्य मिळतं, त्याकरता इथे किंमत 0 आहे. आणि हे रेशन कार्डवरती आपल्याला गहू आणि तांदूळ या दोन वस्तू मिळत आहे. आणि जे आहे रेशन कार्डवरती मंजूर धान्य हे 10 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ हे आहे. एकूण 25 किलो धान्य या रेशन कार्ड धारकांना मिळत आहे. तर आपण बघितलं की ह्या रेशन कार्डवरती किती धान्य मिळत आहे, त्याची किंमत किती आणि 12 अंकी रेशन कार्ड नंबर आपण कसा शोधावा हे आता आपण बघितलं आहे. आता इतर जे पर्याय आहेत त्यांची माहिती आपण घेऊया. आता मित्रांनो, आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्ती आहेत त्यांचे आधार कार्ड सीडिंग हे झालेलं आहे की नाही, म्हणजे जे काही कुटुंबातील सदस्य आहेत त्यांचं आधार कार्ड हे रेशन कार्डला लिंक झालेलं आहे की नाही हे आपण तपासू शकतो. त्याकरता आपल्याला आधार सीडिंग या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आणि येथे परत आपल्याला जो आपण 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक आता बघितला मागे तो किंवा आधार नंबर टाकून आपण हा पर्याय ओपन करू शकतो. आता आधार कार्ड नंबर किंवा रेशन कार्ड नंबर हा टाका आणि सबमिट बटनवरती क्लिक करा. आता या जे काही रेशन कार्ड आहे त्यातील व्यक्तींची नावे हे उजव्या बाजूला आणि त्यांच्या आधार सीडिंगची स्थिती ही डाव्या बाजूला दिसत असेल. येथे सर्वांचेच आधार कार्ड सीडिंग झालेलं आहे, त्यामुळे या सर्वांच्या जे काही धान्य असेल ते त्या रेशन कार्ड धारकाला मिळतंय. तर मित्रांनो, आता आपण बघितलं जे काही कुटुंबातील आधार कार्डची जी काही स्थिती आहे, लिंक आहे की नाही ते आपण या पर्यायामध्ये बघितलेलं आहे.
आता आपण परत एकदा होमपेज वरती जाऊया. तर मित्रांनो, यापुढचा पर्याय म्हणजे जर तुम्ही रेशन कार्ड दुसऱ्या गावामध्ये वापरायचं असेल किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य काही जर स्थलांतरित झाले असतील तर तिथे ते धान्य कशा पद्धतीने मिळवू शकतात तेही बघूया. याकरता आपला जे काही कुटुंबातील सदस्य असतील त्यांचं रेशन कार्ड हे ट्रान्सफर करावं लागतं त्या ठिकाणी. त्याकरता तुम्हाला नोंदणी या पर्यायामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपला जो काही 12 अंकी रेशन कार्ड नंबर होता तो तेथे एंटर करायचा, तो सबमिट करायचा. त्यानंतर आपले जे काही कुटुंबीय स्थलांतरित झाले असतील तर त्यांच्या नावासमोर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला ते कुठे स्थलांतरित होणार आहे ते राज्य सिलेक्ट करायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये ते धान्य घेणार आहे तो जिल्हा तेथे निवडायचा आहे. त्यानंतर ते कधी स्थलांतरित झालेले आहे तो महिना आणि त्याचा वर्ष हे निवडायचं आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर स्थलांतराबाबतचा शेरा काय आहे, ते कोणत्या कामासाठी तिथे स्थलांतरित झालेले तो पर्याय इथे निवडायचा आहे. मग ते ॲग्रिकल्चर असतील, बांधकामाचे वर्कर्स असतील किंवा इतर जी काही कारण असतील, इथे बरेचसे पर्याय इथे दिलेले, त्यापैकी कोणताही पर्याय आपण निवडू शकता. आणि तो झाल्यानंतर आपण इथे सबमिट करायचा आणि पुढे जो पर्याय येईल तो आपल्याला कंटिन्यू करून आपलं रेशन कार्ड आपण तिथे ट्रान्सफर करून घेऊ शकतात. आता परत आता होमपेज वरती येऊया. आता आपण बघितलं की जो काही सर्वप्रथम पर्याय बघितला की आपल्याला किती धान्य मिळायला हवं ते आपण लाभ माहिती यामध्ये जाऊन चेक करू शकतो. कुटुंबातील जे सदस्य आहे त्यांचा आधार कार्ड हे रेशन कार्ड सोबत लिंक झालेलं आहे की हे इथे बघितलं. आणि जर आपल्या कुटुंबातील जर इतर सदस्य जर दुसरीकडे कुठे गावात किंवा दुसऱ्या राज्यात शहरात जर गेले असतील तर त्याच्या तेथील जे काही रेशन दुकान आहे तेथेही धान्य जर उचलायचं असेल किंवा तेथे धान्य जर घ्यायचं असेल तर नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करून आपण हे धान्याची उचल करू शकतात. त्यासोबत आता बघूया की ह्या रेशन कार्डवरती कोणकोणत्या पात्रता आहे, कोणकोणती योजना याला लागू आहे, तर त्याकरता आपल्याला पात्रता या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. परत येथे 12 अंकी रेशन कार्ड नंबर किंवा आधार कार्ड नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. आणि आता हे जे आहे ती कोणती योजना आहे, तर योजना या रेशन कार्डवरती PHP ही योजना लागू आहे. डुप्लिकेट रेशन कार्ड काढले गेलं आहे की नाही, IMPS ची उपलब्धता आहे. आणि इतर जी काही IMPDS साठी जी परवानगी आहे तीही रेशन कार्ड धारकांना इथे देण्यात आलेली आहे. तर परत आपण होमपेज वरती येऊया. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की रेशन कार्डवरती आपण कोणकोणते लाभ मिळतात ते कशा पद्धतीने बघायचं, आपल्या कुटुंबातील जे काही कुटुंबीय आहेत त्यांचं आधार कार्ड सिलिंग झालेलं आहे की नाही हे बघायचं, आणि जर आपल्याला रेशन कार्ड जर ट्रान्सफर करायचं असेल ते कशा पद्धतीने करू शकतो याचीही माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आपण आपल्या रेशन कार्डवरती मागील 6 महिन्यामध्ये किती धान्याचं ट्रान्झॅक्शन झालं आहे तेही बघू शकतो. याकरता आपल्याला लाभार्थी लेनदेन हा जो काही पर्याय आहे या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. येथून आपण आपल्या रेशन कार्डवरती झालेले ट्रान्झॅक्शन बघू शकतो. इथे यायचं आहे, आपला रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. रेशन कार्ड नंबर टाकल्यानंतर सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. थोड्या वेळ प्रोसेस होतं कारण की 6 महिन्याचा डाटा येण्यासाठी वेळ लागू शकतो. आणि जो काही डाटा येईल आणि किती धान्य वितरित झालं ते आपल्याला इथे दिसू शकतं. जर आपल्या धान्य वितरणामध्ये म्हणजे आपल्याला ॲक्च्युली किती धान्य मिळालं आणि त्यापेक्षा जर कमी धान्य मिळालं असेल आणि इथे जर जास्त दाखवत असेल तर अशा रेशन दुकानदाराची तक्रार आपण कशा पद्धतीने करू शकतो याविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे. जर रेशन कार्ड दुकानदार तुमचं जर ऐकत नसेल त्या रेशन कार्ड दुकानदाराची जर तक्रार करायची असेल कशा पद्धतीने करू शकतो याविषयीचा विशेष व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे. तो व्हिडिओ आपण जाऊन पाहू शकता, ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिली आहे. आपल्याला आजचा रेशन कार्ड संबंधित आपण घरबसल्या आपण रेशन कार्डवरती किती धान्य मिळतं ते किती किमतीत मिळायला हवं, धान्य योग्य मिळतं आहे की नाही या सर्वांची माहिती घरबसल्या कशी घेऊ शकतो या विषयाचा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण बनवला आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.